आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातून ऑक्सिजन प्लांट उभारला असून त्याचं लोकार्पण पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पालिका आयुक्त, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन प्लांटमधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचं प्रात्यक्षिक झालं. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली. हा ऑक्सिजन प्लांट पुढील 3 ते 4 दिवसात लोकार्पण झाल्यानंतर दररोज 120 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती त्यातून होणार आहे. मीरा भाईंदरमधील नागरिकांना हे ऑक्सिजन सिलेंडर शिवसेनेतर्फे मोफत दिले जाणार आहेत असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा भव्य आणि अत्यंत उपयोगी असा प्लांट उभारला गेला आहे. मीरा भाईंदर इथे मीरा रोड मंगलनगर हटकेश इथे प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन प्लांटचं प्रात्यक्षिक झालं. हा ऑक्सिजन प्लांट कसा चालेल, हवेतून ऑक्सिजन निर्माण करून ते सिलेंडरमध्ये कसं भरलं जाईल याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यामागील संकल्पना, प्लांटची माहिती यावेळी अधिकाऱ्यांना दिली.